मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मुंबई नवीन तेजाने झळकणार आहे। जागोजागी कामं चालू आहेत। आरोग्यदायी मुंबई या ठिकाणी साकारणार आहे आणि त्यासाठी जनतेला अभिवादन करण्यासाठी ज्या देवांच्या आशीर्वादाने मुंबई आज भारताची आर्थिक राजधानी आहे त्या देवता देवदेवतांना नमन करण्यासाठी ही सगळी मंडळी जात आहेत आणि जनता हा सुद्धा जनार्दन असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जनता जनार्दनाला नमन करण्यासाठी ही अभिवादन यात्रा आहे। महानगरपालिका येतो आहे त्याच्यामुळे तुम्ही तर ही यात्रा काढलेला नाही आहे ना? असं बिलकुल नाही आहे। नवीन सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईचा कायापालट होतो आहे हे नवीन सरकारचं मिशन मुंबई आहे आणि ते निश्चितपणे लोकांना सुखदायक असं आहे। जागोजागी आरोग्याचे दवाखाने होत आहेत, जागोजागी काँक्रीटचे रस्ते होत आहेत, जागेजागी सुशोभीकरण होत आहे, मुंबईची हवा चांगली व्हावी याच्यासाठी नवीन उपक्रम शासन राबवत आहे। एकंदरीतच मुंबईकरांचं जीवन सुखी व्हावं याच्यासाठी प्रत्येक जे काही मुंबईचे नागरिक आहेत ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्याने सरकारने जाहीर केलेलं आहे त्यांच्यासाठी दिवसा ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील त्यांना सर्व तऱ्हेच्या सुविधा दिल्या जातील आणि पुन्हा त्यांना त्यांच्या घरीसुद्धा सोडलं जाईल। जिथं कोळीवाडे आहेत ते कोळीवाड्यांची जी संस्कृती आहे ही जपली जाईल, कोळीवाड्यांचं पूर्ण कायापालट केला जाईल, युवकांसाठी नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देत आहेत, महिला बचत गटांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळ्या अशा तऱ्हेचा स्वयंरोजगाराच्या योजना या ठिकाणी साकार होत आहेत की मुंबई सुखी झाली पाहिजे, मुंबई समृद्ध झाली पाहिजे आणि भारत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं की मुंबई वैभवशाली घडली पाहिजे ती मुंबई वैभवशाली करण्यासाठी पंतप्रधान महोदय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब सर्वच मंडळी सज्ज झालेली आहेत आणि खऱ्या अर्थाने मुंबईला न्याय मिळून मुंबईला गतवैभव मिळून देणं हेच आमचं ध्येय राहील। आमदार उनको भी वहाँ चुन के लाया था तो लोगों का ढाई साल में हमारे पक्ष नेतृत्व में लोगों ने जो विश्वास दिलाया था हमें ऊपर और हमें मतदान किया था तो उसका अपमान करके महाविकास आघाड़ी बनाई थी, लेकिन अभी इलेक्शन कमीशन ने एक अच्छा निर्णय लिया कि शिवसेना का नेतृत्व और धनुष्यबाण चिन्ह ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में ही रहेगा। तो ये फिर एक बार जो महायुद्ध के माध्यम से हम लोग जीते थे शिवसेना भाजपा आरपीएफ के माध्यम से तो लोगों का जो उन्होंने वोटिंग किया था उसका कहाँ पे तो सम्मान होना चाहिए, उन्होंने जो जनादेश दिया था उसका सम्मान होना चाहिए। इसके लिए फिर एक बार उनका आशीर्वाद लेने के लिए हम लोग आज पूरे मुंबई में रैली निकाल रहे हैं। अगला चुनाव हम शिवसेना भाजपा आरपीएफ महायुद्ध के माध्यम से जीतेंगे, केंद्र में भी जीतेंगे, राज्य में जीतेंगे और मुंबई महानगर पालिका में जीतेंगे और ट्रिपल इंजन की सरकार पूरे देश का महाराष्ट्र का और मुंबई का विकास करेगी। कॅप्टन चोल्लोन असेल यांना पण शिवसेना भाजपा आरपीएचा उमेदवार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि त्या मतदारांच्या मतदानाचा अनादर करून त्यांची जनादेश होता त्याचा अनादर करून पक्ष नेतृत्वाने महाविकास आघाडी बनवली आणि त्यामुळे लोकांमध्ये एक रोष होता की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं होतं शिवसेना भाजपा आरपीआयच्या उमेदवाराच्या नात्याने आणि तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेलेला, त्यामुळे त्या लोकांचा रोष तो सगळा बघून आम्ही आज ही भूमिका घेतली की शिवसेना भाजपाच्या साथ आरपीआयच्या साथ जायचं आणि इलेक्शन कमिशनने पण जो निर्णय दिलेला ऐतिहासिक निर्णय की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार, त्यामुळे इलेक्शन कमिशनचा तो निर्णय लोकांची भावना म्हणून पुन्हा एकदा लोकांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही जात। काय सांगाल रॅलीच्या अनुषंगाने नागरिकांना काय निरोप होऊ इच्छिता? नाही, नागरिकांना हाच निरोप देणार की संपूर्ण देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालीमध्ये जो विकास होतो आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, या दोघांच्या डबल इंजिनचं सरकार हे केंद्रात विकास करत आहे, राज्यात महाराष्ट्राचा पण विकास संपूर्णता होत आहे, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला भरीव मदत होत आहे, परंतु मुंबई महानगरपालिका ही पण अत्यंत महत्त्वाची आहे। जर ट्रिपल इंजिनचं जर सरकार असेल तर निश्चित स्वरूपात मुंबईचा पण विकास होईल आणि मुंबईचे भरपूर प्रकल्प मार्गी लागतील, तर लोकांना हजारोच्या संख्येने ज्या यापूर्वीच्या ज्या आशीर्वाद यात्रा झालेल्या त्याचा उच्चांक मोडेल असंही रॅली सुरुवात होते, मात्र काय सांगाल मुख्यमंत्री स्वतः इथे उपस्थित राहणार आहेत? रॅलीच्या सुरुवातीला पालकमंत्री केसरकर साहेब असणार आहेत, मध्ये दादर पासून माननीय मुख्यमंत्री या रॅली
साथ में लड़ने के बाद जो मुंबईकरों ने हमें मतदान किया था और उस मतदान के कौल के बाद उद्धव ठाकरे ने जो गद्दारी की, हिंदुत्व के विषय को छोड़ा और कांग्रेस राष्ट्रवादी के साथ जाकर महाविकास आघाड़ी बनाई, उसके बाद आज ये जो सरकार आई है जो पूरे हिंदुत्व की सरकार है, सच्चे शिवसेना की सरकार है और भाजपा शिवसेना युति की सरकार है, उस जनता के उपकारों के कारण हमारी सरकार यहाँ पर आई है जिन्होंने हमें मतदान किया था और उन मतदारों का हम आशीर्वाद लेने के लिए आशीर्वाद यात्रा कर रहे हैं। आज दक्षिण मध्य मुंबई में हमारे खासदार राहुल शेवाली जी के साथ उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी के हमारे नेतृत्व में इस आशीर्वाद यात्रा को हम लेकर जा रहे हैं, जनता का आशीर्वाद लेने के लिए जा रहे हैं। मुझे लगता है महाराष्ट्र की और मुंबई की जनता एकनाथ राव जी शिंदे और देवेंद्र फडणवीस को पूरे पूरा आशीर्वाद देंगे। ये आने वाले चुनाव तो हम लोग युति में लड़ेंगे, इसमें कोई दो बात नहीं है। हमारे नेता अमित भाई शाह ने कोल्हापुर में ये घोषणा भी की है और हमें पूरी ताकत के साथ मालूम है, हिंदुत्व का विषय आएगा तो बाला साहब ठाकरे की शिवसेना जो सच्ची शिवसेना है और भारतीय जनता पार्टी साथ साथ लड़ेंगे, विकास के मुद्दे पे साथ लड़ेंगे, किसानों के मुद्दे पे साथ लड़ेंगे, कामगारों के मुद्दे पे साथ लड़ेंगे, महिलाओं के विकास के लिए लड़ेंगे, बेरोजगारों के विकास के लिए लड़ेंगे और ये युति की सरकार फिर से 2024 में आएगी। आशीर्वाद यात्रेचं जे आजचं वातावरण चेंबूर भागामध्ये निर्माण झालंय आणि सगळं RPI शिवसेना और BJP तिन्ही पक्षाची आशीर्वाद यात्रा निघाली आहे चेंबूरमधून। आता देवेंद्र फडणवीस साहेब CM साहेब इथे येणार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने ही आशीर्वाद यात्रा इथे निघणार आहे। जेवढं सुरुवातीला वाटत पण ते जेवढी आज जनतेने कार्यकर्त्यांनी जेवढं उत्साह दाखवलाय, हा उत्साह एवढा मोठा उत्साह आहे की न भूत न भविष्य अशी ही यात्रा होणार आहे आणि पक्षाची शिवसेना आणि जन एकनाथ शिंदे यांची संघटना आणि RPI हा जो मोर्चा आज निघणार आहे हा जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी हा निघणार आहे आशीर्वाद घेण्यासाठी। यहाँ पे यहाँ के खासदार राहुल शेवाले जी है, कालिदास कोलमकर जी है वडाला विधानसभा के, फिर प्रसाद लाड जी है SIN से कैप्टन जी है और सरदार सर्वंग जी आएंगे और जिला अध्यक्ष हमारे रहेंगे, तो ऐसे बहुत सारे नेता लोग यहाँ पे शामिल हुए यात्रा में। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।